कोकणातलं पहिलं सुसज्ज शॉपिंग सेंटर महालक्ष्मी तथास्तू गार्मेंट्स अँड अप्रल्स लेडीज अँड मेन्स गार्मेंट वेडिंग क्लॉथ उपलब्ध महालक्ष्मी तथास्तू गार्मेंट्स अँड अप्रल्स आदित्य बिझनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात. त्या सणांपैकी एक नागपंचमी. शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा केली जाते. त्यानिमित्त नागपंचमीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. ठिकठिकाणी पूजेसाठी नागोबाच्या मूर्ती पाहायला मिळत होत्या. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आणि हिंदू धर्मात श्रावण महिन्यात विविध सण उत्सव याला सुरुवात होते. आणि एक असा सण म्हणजे जो नागपंचमी, हा सण उद्या सर्वत्र आपल्याला साजरा होताना पाहायला मिळणार आहे. सर्पमित्र आपण पाहतच असतो, पण नागपंचमी निमित्त सगळेच जण जे सर्पाला असतात त्याची पूजा करतात. पूजा अर्चा करून त्याचं सहकार्य मिळावं अशा पद्धतीसाठी ही पूजा केली जाते. शेतकऱ्यांचा मित्र असणारा हा नागोबा, त्याची पूजा करण्यासाठी नागपंचमी सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच निमित्त बाजारपेठेत तुम्ही पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात नागाच्या प्रतिमा ज्या आहेत त्या विविध प्रकारात आपल्याला इथे पाहायला मिळतात. अगदी मोठे नागोबा सुद्धा इथे दिसून येतात. कोकणात सगळेच सण म्हटलं, अगदी नागपंचमी असेल, गोकुळाष्टम असेल, गणपती उत्सव असेल, हे सगळे सण कोकणवासियांचे जिव्हाळ्याचे सण असतात आणि मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. एक मूर्तिकार आपल्यासोबत आहे जे वेतिये गावातून दरवर्षी या ठिकाणी नागपंचमी निमित्त, गोकुळाष्टम असेल किंवा सगळ्या हरतालिका असेल, या सगळ्या सणानिमित्त मातीपासून बनवलेल्या मूर्ती विकण्यासाठी येतात. आता काय सांगाल, गेली किती वर्ष तुम्ही इथे येतात आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या कुठल्या मातीपासून बनवल्या? हॅलो, ह्या ज्या मूर्ती आहेत ना, ती शाडू मातीबद्दल आम्ही बनवतो आणि ती मालवणसून आणतो. मालवणसून आणून काय ना, नागोबा बनवतो, हरताका बनवतो, कृष्णा बनवतो, ते गणपती तयार करतो. ही मूर्ती काय ना, आम्ही दरवर्षी सादर करतो आणि मूर्ती बनवतो आम्ही. नक्कीच हे सगळं करत असताना नागपंचमी एक वेगळा सण असतो. तुमच्या घरी कसा नागपंचमी सण? नागपंचमी हा वेगळा सण, हा सण मोठा असतो आणि बाकीचे सण लहान लहान असतात. गणपती जरी मोठा असला तरी गणपती सण लहान असतो, ह्या सण मोठा असतो, कृष्णा तिला लहान असतो. याच्यामुळे आम्ही मूर्ती बनवतो आणि देवाची पूजा करतो. नक्कीच कोणाकोणाचं सहकार्य मिळतं अगदी मूर्ती बनवण्यासाठी? सहकार्य म्हणजे सत्यवान गावडे हा मा एक कलाकार आहे. सत्यवान गावडे मुलगा माझा, तो कलाकार आहे. त्या 100-200 मूर्ती बनवतात गणपतीच्या. नागोबा 200 बनवतात, कृष्णा 100 बनवतात, असे ते बनवतात आणि लोकांचा सहकार्य करतो. ओके, उद्या नागपंचमी तुमच्या घरी कशी साजरी होणार आहे? आमच्या घरी नागपंचमी साजरी म्हणजे काय, नागोबा का खात नाही, लाया दूध वगैरे वगैरे दुर्वा आणि बेल त्याने पूजा देतो आणि फक्त नैवेद्य दाखवत. पातोळ वगैरे खातात ना, ते लोक खातात पोटासाठी, बाकी पातोळीचे नैवेद्यात खात नाही, असं आमचं साजरी करतो आम्ही. आणि फटाके वगैरे लाज नाही, गणपतीला फटाके लावता, हे फक्त मा गपचूप पूजा करायची. नागोबा म्हणजे एक गपचूप असतो. नक्कीच ही एक कोकणवासियाची प्रतिक्रिया होती. स्वतः मूर्तिकार आहेत आणि सण कसा साजरा करायचा असतो हे या काकाने आपल्याला सांगितलं. बाजारपेठेत इतरत्र पण आपल्याला पाहायला मिळतात काही नागोबांच्या मूर्ती आपण पाहतोय. मागे मोठ्या प्रमाणात उंच असलेल्या नागोबांच्या मूर्ती आपल्याला दिसतात. इथे महिला पण आहेत ज्या नागपंचमीनिमित्त पातोळ्यांसाठी खास लागणारी जी हळदीची पानं असतात ती आपल्याला इथे दिसतात. काकी, ही हळदीची जी पानं आहेत आणि लाय पण हा, ते काय याचं विशेष कारण काय असतं नागपंचमीला? त्याच्यासाठी आणि नागाच्या मूर्त्या पण तुम्हीच आणल्यात? घरी बनवतो. कुठलं गाव तुमचं? उद्या तुमच्या गावात कसा उत्सव असतो नागपंचमीचा? बरोबर. आता सगळे सण सुरू होत आहेत. कृष्णाष्टमी असली, जन्माष्टमी येते, कृष्ण जन्माष्टमी आहे, हरतालिका आहे, गणपती येतोय, ती तयारी कशी सुरू आहे गावात सध्या? गणपती करायची तयारी आहे. ही जी हळदीची पानं आहेत त्याचं काय विशेष महत्व आहे? आवडतात ना. नक्कीच मोठा उत्सव आपल्याला पूर्वसंध्येला नागपंचमीच्या पाहायला मिळतोय. बाजारामध्ये अनेक ग्राहक जे आहेत ते नागाची मूर्ती खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येतात. अगदी
गोकुळाष्टम पुढच्या काही दिवसात आहे, त्यानंतर हरतैल खेळ आणि गणेशोत्सव सुद्धा अगदी काही दिवसांवर येऊन ठेवलेला असताना कोकणवासियांमध्ये उत्साहाचं वातावरण यानिमित्त पाहायला मिळत आहे. साहिल बागवेसह विनायक गवस, कोकण सात लाईव्ह, सावंतवाडी. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल.